आपण पाहिलं असेल की आपण नेहमी सांगतो की आम्ही आरोप करतोय. मी तुम्हाला आज लाईव्ह दाखवलेला आहे. मुश्किलनं 2 महिन्याचा हा रस्ता आहे. जवळपास 1 फूट हा रस्ता खाली खसकलेला आहे. मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. आखरी आम्ही जनतेसाठी काम करतोय असं हे सरकार दाखवत असताना त्याच्यामध्ये बँकेचं कर्ज घेऊन हा सगळा पैसा उभारला जातो. राज्याच्या प्रॉपर्ट्या जनतेच्या गहाण ठेवल्या जातात आणि त्याच्यामागे भ्रष्टाचार हाच त्यांच्या मागचा उद्देश आहे. विकास नाही, यांना स्वतःची घरं भरायची आहे या सरकारला, असा उद्देश आहे. पण लोकांच्या जीवितशी खेळायचा याला कोणी अधिकार दिलेला आहे? अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला या सरकारचा एक भ्रष्टाचाराचा एक छोटासा पुरावा, मी माझ्याप्रमाणे हा तो छोटासा पुरावा आहे. समृद्धी मार्ग तर हा लोकांच्या तिथं लोकांना मरायसाठीच तो मार्ग केला आहे का असंही लोकांच्या समोर प्रश्न येतोय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की आम्ही जे काही यांच्यावर वस्तुस्थिती मांडतोय ते आरोपामध्ये घेऊ नका. जनतेच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. म्हणून आज या चिखलफेक आंदोलनाच्या माध्यमातून यांच्यावर आता जनतेने कसं चिखल फेकायचं आणि यांना सत्तेच्या बाहेर कसं काढायचं याचा लोकांनीच आता प्लॅन केला पाहिजे. आणि भाजप प्रणित सरकार जी महाराष्ट्रामध्ये आहे ही भ्रष्टाचारी सरकार आहे. राज्याच्या तरुणांच्या विरोधातली सरकार आहे, राज्यातल्या गरिबाच्या विरोधातली सरकार आहे, राज्यातल्या शेतकऱ्याच्या विरोधातली सरकार आहे. आणि भ्रष्टाचार एकमेव यांचा मूळ आहे हेच याच्यातून सिद्ध होत आहे. पण दादा, पंतप्रधानांनी स्वतः या रस्त्यावरून प्रवास करत जे आहे ते उद्घाटन केलं होतं मोठ्या प्रमाणावरती, जे आहे ते टॉमटमचं पाहायला मिळालं होतं. बघा, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत. देशभरातल्या अनेक भ्रष्टाचारी लोकांना ईडी आणि सीबीआयची धाक दाखवून आपल्या मंत्रिमंडळात त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी भूमिपूजन नरेंद्र मोदींनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असते तर त्यांनी खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा एक पाहणी केली असती. आणि जनतेसाठी आणि तेही अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावाने हा रस्त्याचं नाव ठेवलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी साहेब एक मोठं नेतृत्व या देशासाठी निर्माण झालेलं आहे आणि त्यांच्या नावाने भ्रष्टाचार अशा पद्धतीचं हे चित्र आहे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. अटल सेतूचा हा रस्ता झाला कोस्टल रोड होती. देखील काही आठवड्यांपूर्वी पाणी गळतीची घटना होती ती समोर आली होती. लोक ज्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने लोकांचे जीव धोक्यात घातले जात असं वाटतं. बिलकुल आहे. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक क्षणी या सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे. योगायोगानं हे खातं मुख्यमंत्र्याकडे आहे. आणि या खात्यामधलं एक विशेषतः आपण पाहिली की परवा वसईमधली घटना जी आहे त्या वसईमध्ये खाडीतून त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तिथं टाकली जाते आणि ती वसईमध्ये नेली जाते आहे. आणि तेही डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे आहे. म्हणजे आता मला तुम्हाला सांगे की मुख्यमंत्री हे भ्रष्टाचारासाठी तिथं बसलेले आहेत का हाही प्रश्न निर्माण होतोय. म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. आम्ही सगळे पुराव्यानिशी, मी तुम्हाला मुद्दा म्हणून आज या ठिकाणी आणलं की आमचा जो पेपर पण आहे पुराव्यानिशी आता हे सगळे प्रश्न उद्याच्या विधानसभेतही आम्ही मांडणार आहे. आणि हे भ्रष्टाचार कसं करतात आहेत त्याचे पुरावे आणि भ्रष्टाचाराची परिसीमा कुठल्या राज्याने ओलांडली असेल तर ती महाराष्ट्रातल्या सरकारने ओलांडली आहे. कर्नाटकातलं हे सरकार 40% होतं पण हे सरकार 100% आहे. तिथं 40% कमिशन घेतलं जातो. हे 100% कमिशन खाणारं महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणित सरकारचं आहे असं हे सिद्ध होते. रस्ते विभाग याकडे आपण काही तक्रार वगैरे काय करणार आहे? कोणाला तक्रार काय करायची आहे? कुंभोन शेत खातं आहे, सगळे संमलित आहे त्याच्यामध्ये. MMRDA जो कालची जी ती घटना झाली वसईवाली ती आपल्याला सगळ्यात मोठं ते लाईव्ह आहे, अखोदेका हाल आहे. एका गरीब माणसाला हातावर पोट भरणाऱ्या खाणाऱ्या माणसाला कसं त्या 20 मीटर खाली पाणी त्याला दाबलं गेलं. हजारो क्विंटल त्याच्यावर लोखंड त्याच्या अंगावर पडलेलं आहे. मी काल स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. तुम्हाला हा भ्रष्टाचाराचा आहे, कोणाकडे तक्रार करायची? कुंपणच शेत खात आहे, त्यामुळे हे तक्रारीचं नाही. यांना तर खऱ्या अर्थानं आम्ही यांच्या ह्या सगळ्या
भ्रष्टाचाराच्या प्रक्रियेला त्यांच्या समोर, कारण की सगळ्यात आमच्यासाठी संधी आता विधानसभेचं अधिवेशन, आणि त्या अधिवेशनातच हे सगळे प्रकार आम्ही आता तिथं मांडू, सरकारला उघडं करू, आणि हे कसं या राज्याच्या जनतेला जीवावर उठलेलं आहे आणि कसं आर्थिक कमजोर करता या महाराष्ट्राला आणि जनतेला, हे आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट करू. नाना, मागच्या अशाच एका प्रकरणात कोर्टाने सरकारला म्हटलं होतं की महाराष्ट्र मानवी जीवनाची नेमकी किंमत काय, असे आता हा चौथा प्रकार मोठा प्रकार उघडच झालेला, कसं बघ? मला तर वाटतं की तुम्ही चांगला विषय घेतला. माननीय हायकोर्टाने सुमोठं हे सगळे प्रकरण हाती घेतले पाहिजे. आखरी मानवी जीवनाचं सत्यानाश करायला समजा राज्याचं सरकार विकासाच्या नावाने उघडला गेला असेल आणि त्या माध्यमातून एक मोठी लूट. मी तुम्हाला सांगतो की जे आपलं नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय नवीन विमानतळ होत आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे समुद्र काठावर असलेला हा मँग्रोव हा तोडला गेला. तिथं एक पहाडी होती, ती पहाडी त्याचं ऑक्शन करून त्यांच्या सत्ताधीशांच्याच लोकांना ते पाणी लुटायला लावलेली आहे. म्हणजे निसर्गाची हानी, म्हणजे उद्या हा समुद्राच्या भागामध्ये काठावर असलेल्या या मुंबई शहराचं काय होणार, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाचे कुठले नियम न पाळणारं हे राज्यातलं सरकार, या प्रत्येक गोष्टीकडे माननीय हायकोर्टाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं की सुमोटो हे प्रकरण ताब्यात घेऊन सरकारकडून ह्या सगळ्या गोष्टीची विचारणा माननीय हायकोर्टाने केली पाहिजे, अशी नम्र विनंती माननीय हायकोर्टाला आम्ही करतो आहे. रामदास कदमांनी भाजपवरती एक थेट आरोप लावला की लोकसभेमध्ये तो हा विषय इथला नाही आहे. आपने देखा होगा कि आपने देखा होगा कि हम लोग अटल सेतु पे है. ये 3 महीने के पहले ही ये पुलिया का ये अटल सेतु का उद्घाटन देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया था. अभी आपने देखा होगा कम से आधा किलोमीटर ये रोड 1 फीट नीचे खसक गया है. तो इसका मतलब है कि ये सरकार भ्रष्टाचार में कितनी लिप्त है. जनता की जीवित हानि की भी चिंता इनको नहीं है और इस तरह से भ्रष्टाचार में लुप्त होने वाली सरकार का मैंने आज लाइव आपके सामने दिखाया है. महाराष्ट्र में आज कांग्रेस पार्टी की तरफ से कीचड़ फेंक आंदोलन शुरू है और बीजेपी किस तरह से इस राज्य के जनता के ऊपर कीचड़ फेंक कर जनता को और जनता की जीवित हानि को कैसी ये पूरक है, उनको सपोर्ट में है, ये आपको देखने मिलता है. और इसलिए मैं आज आपको यहाँ लेके आया हूँ. एक बड़ा उदाहरण आपके सामने हमने आपको दिखाया है. मुंबई में जो नई मुंबई में जो एयरपोर्ट बन रहा है वहाँ पे भी बड़ा करप्शन किया गया है. वहाँ के नेचर को ख़त्म किया गया है. वहाँ के जो मैंग्रोव होते हैं उसको अवैध रीति से तोड़ा गया है. और ये समंदर के किनारे में शहर है और जब नेचर का ही पूरा ख़त्म करने का काम हो तो यहाँ पर कभी भी एक बड़ी हानि हो सकती है. और इसलिए माननीय हाईकोर्ट ने भी इसमें सुमोटो ये सब मोमेंट को हाथ में लेकर ये सरकार से पूछना चाहिए, नहीं तो ये बड़ा प्रलय के सामने हमारे राज्य को जाना पड़ेगा और भ्रष्टाचार के माध्यम से ये लोग देश राज्य की जनता को कैसे लूट रहे. और ये सब पैसा बैंक के कर्जों से, और राज्य में आज 2.5 लाख करोड़ के ऊपर से कर्जा इस राज्य पे इस सरकार ने बनाया है और कर्जा कर्जे पे कर्जा लेकर राज्य की जनता को कर्जे में डुबाने का काम और उसमें भ्रष्टाचार करने का काम ये सरकार कर रही है. और ये भ्रष्टाचार का परिणाम है कि 3 महीने पहले बना हुआ ये ब्रिज जो है अटल ब्रिज, अटल बिहारी वाजपेयी आदरणीय रहे उनके नाम से भ्रष्टाचार करने वाली महाराष्ट्र की भाजपा प्रणीत सिंधे की सरकार आपको देखने मिल रही है. महाराष्ट्र असेंबली में ये मुद्दा उठाएंगे? बिल्कुल, विधानसभा में ये मुद्दा हम उठाएंगे. राज्य और योगायोग में ये डिपार्टमेंट राज्य के मुख्यमंत्री के तरफ है और मुख्यमंत्री को इसका जवाब देना पड़ेगा और पूरी ताकत के साथ ये बात हम विधानसभा में रखेंगे.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.